पुणे जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला. पवारांची सगळीच कारकीर्द या जिल्ह्याने घडवली आहे. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक जीवाभावाचे सहकारी आणि त्यांना साथ देणारे सगळे इथूनच मिळाले. समाजवादी काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस, पवारांच्या प्रत्येक संकटात पुणे जिल्ह्यातील नेते आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने धावून आले. आता मात्र अजित पवार यांच्या बंडानंतर परिस्थिती ही वेगळी दिसून येते. 1999 नंतर पवारांचा पुणे जिल्हा हा खऱ्या अर्थाने अजित पवारांनीच सांभाळला. अजितदादांच्या कोणत्याही राजकीय निर्णयात पवारांनी पुणे जिल्ह्यात हस्तक्षेप करण्याचं नेहमीच टाळलं होतं. त्यामुळेच अजितदादांचा देखील वेगळा गट आणि चाहता वर्ग या पुणे जिल्ह्यात तयार झालाय. त्यातूनच अजित पवार यांच्या बंडात पुणे जिल्ह्यातील बहुतांश आमदार हे सहभागी झाले. राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यात 21 पैकी 10 आमदार आहेत, त्यातील खुद्द अजित पवार एक आहेत. याशिवाय दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, सुनील शेळके, सुनील टिंगरे, अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते या राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंडाच्या पहिल्याच दिवसापासून अजित पवारांना साथ दिली. तर जुन्नरचे आमदार अतुल बेंके आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे हे दोघेही अद्याप तळ्यात मळ्यात आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये शरद पवारांच्या पाठीशी उघडपणे उभा राहणारा पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणजे शिरूरचे आमदार अशोक रावसाहेब पवार. अजित पवार आणि अशोक पवार या दोघांचे संबंध हे अगदी जवळचे. त्यांचे खंदे समर्थक म्हणून अशोक पवार ओळखले जातात, त्यामुळे ते अजितदादांसोबतच राहतील अशी अटकळ पहिल्यापासूनच होती. प्रत्यक्षात मात्र शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय अशोक पवारांनी घेतलाय. त्यानंतर अजितदादांच्या गटात येण्यासाठी त्यांना अनेक फोन सुद्धा झाले. पुणे जिल्ह्यातील इतर अजितदादांच्या समर्थक नेत्यांनी सुद्धा समजावलं. मात्र अशोक पवारांनी आपण शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचा बाणा कायम ठेवलाय. तर तुम्ही कोणत्याच गटात जाऊ नका आणि तटस्थ रहा असा सल्लाही अनेकांनी दिला, मात्र अशोक पवारांनी तो मानला नाही. माझ्या कॉलेजच्या निवडणुकीत शरद पवारांचाच फोटो वापरून मी युवर झालो होतो अशी जुनी आठवण जागी करत आता या वयात साहेबांना सोडणं बरोबर नाही अशी भूमिका अशोक पवारांनी घेतली. अजित पवारांच्या बंडानंतर नाशिक इथे झालेल्या शरद पवारांच्या सभेला उपस्थित राहणारे अशोक पवार हे पुण्यातील एकमेव आमदार होते. तर अशोक पवार यांचे वडील रावसाहेब दादा पवार हे सुद्धा शिरूरचे आमदार होते आणि त्यांनी आपल्या मुलाने राजकारणात येऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केल्याचं अशी भावना अशोक पवारांनी राष्ट्रवादीतील या घडामोडीनंतर व्यक्त केली आहे. अजित पवारांनी राजकारणात अनेकदा साथ दिली आहे, त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो तरीही साहेबांना सोडण्याची भावना मनातून होत नाही असं त्यांनी बोलून दाखवले. अशोक पवार यांची सत्ता असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. भाजपच्या काही नेत्यांमुळे हा कारखाना अडचणीत आल्याचा दावा ते करतात. तर त्यांच्याशी आतापर्यंत अनेकदा भांडण झाले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणं योग्य वाटत नाही, तर मी सरकारमध्ये गेल्यानंतर कारखान्यासमोरील अडचणी दूर होतील, मात्र गद्दार म्हणून राजकारणात टिकण्यामध्ये काय अर्थ आहे असा सवाल आता अशोक पवार उपस्थित करतायत. पुणे जिल्ह्यातील खासदार अमोल कोल्हे आणि राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण तसंच बारामतीच्या खासदार आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे हे तीनही खासदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. मात्र आमदारांमध्ये अजितदादांच्या भाऊकीने अखेर काकांना साथ देण्याचा निर्णय घेतलाय. यातूनच अशोक पवार यांचं वेगळेपण काय आहे ते उठून दिसतंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला यूट्यूबवरती सबस्क्राईब करायला विसरू नका.